पेट्रोल डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक रोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदच्या सर्वसामान्य जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही. पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य होरपवून निघाला आहे. केंद्र शासनाला पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्ष संघटनांच्या वतीने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला नाशिक रोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बिटको चौकातून सकाळी 10:30 सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, रमेश आवटे, बाळासाहेब मते, राजू जाधव, विक्रम कुठुळे, मनसेचे साहेबराव खरजूल, संतोष सहाणे, संतोष क्षीरसागर, भैया मनियार, किशोर जाचक, रीना सोनार, श्याम गोहाड, अतुल धोंगडे, शशिकांत चौधरी, काँग्रेसचे रईस शेख, पोपटराव हगवणे, कामिल इनामदार, ज्ञानेश्वर चव्हाण, किरण लोखंडे आदींनी शिवाजी पुतळा, देवी चौक, आंबेडकर पुतळा, सत्कार पॉइंट, मुक्तीधाम, वास्को चौक, मीना बाजार, गायकवाड मळा, दत्त मंदिर सिग्नल पासून बिटको चौकापर्यंत फेरी मारून व्यावसायिकांना बंद करण्याचे आवाहन केले. सर्व पक्षीय बंदचं जे आवाहन केलं होतं त्या संदर्भामध्ये सर्वांनी इथे बंदचं आवाहन करता करता सर्वांना फेरी मारली आहे सर्वांनी इथे, आणि त्याचं सर्व जनतेने प्रतिसादही दिला आहे. सर्वांनी बंद ठेवलेलं आहे, ते बंद ठेवल्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतो.